आहे ग. इथे काय करतेस तू एवढ्या रात्री? काय नाही. काही हवंय का तुला? शोधतेस काही? हो हो, तो लोकरीचा गुंड आहे ना माझा, तो शोधत होते. अगं मग असा अंधारात शोधून कसा मिळेल तुला तो? हा, आणि कुठे धडपडलीस म्हणजे? लाईट नाही का लावायचा? नाही, ते तुम्हाला उगाच डिस्टर्ब झालं असतं ना लाईट लावलं तर, म्हणून नाही लावला. अगं इथे लाईट लावून आम्हाला वरती कसं काय डिस्टर्ब होणार? खरंच की तू काही लपवत नाहीस ना आमच्यापासून? नाही, लपवीन कशाला. मी खरंच लोकरी हे बघा, इथेच आहे, मिळतच नव्हता, हा शोधायला आले होते. आता एवढ्या रात्री ही लोकर येऊन काय करणार आहेस तू? ते झोप येत नाही. हो हो हो, झोपच येत नाही म्हणूनच विणणार होते, म्हणजे झोप लागेल ना. झोप येत नसली तरी सुद्धा डोळे मिटून स्वस्त पडून राहतो. येईल झोप, अशी नको जागत बसू. चा दादा, येऊ कात? येस. नरहरी. वय नरहरी, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. थोडा वेळ देणार का मला? काय कामय? ओ सारखं छातीत दुखतंय. नाही नाही, जरा मस्करी करत होतो तुमची, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. अहो गेल्या वेळी आलो ते सगळं अर्धवट राहिलं घेऊ, ते रघुनाथराव आले आणि सगळे वांदेच झाले. आज जरा वेळ दिला तर बोलूया म्हणतो. बोल. नाही, जरा किमतीविषयी बोलून घेतलं असतं तर बरं झालं असतं. कडकी लागली हो मला, म्हणून तुमची आठवण आली. नरहरी, मी तुला अजिबात पैसे देणार नाही, कारण मी पैसे देऊन तुम्हाला काही सांगशील यावर माझा विश्वास नाही, आणि जरी सांगितलंस तरी ते खरं सांगशील यावर अजिबातच नाही. मला जे सांगायचं आहे ते तुमच्या घरी येऊन मी पुराव्यानिशी साबित केलं तर? माझ्या घरी? माझ्या घरच्यांचा काय संबंध? नाही, मला जे सांगायचं आहे तो पुरावा मी तुमच्या घरी केव्हाच नेऊन ठेवला आहे. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येण्याची? काय अभय दादा, का आज ओळखता का तुम्ही मला? अहो मी कुठच्याही वेळी कुठेही कसाही पोचू शकतो, एवढं तुम्हाला माहिती आहे की नाही? हे बघा, मी तुमच्या घरी गेलो पण कुठल्याही वस्तूला हात लावलेला नाही, हा ना कुठल्या माणसाला हात लावलेला. मी गेलो, माझ्याकडची वस्तू व्यवस्थित ठेवली आणि बाहेर आलो. बरं ते जाऊ दे, मुद्दा इतकाच आहे की मी जर तुम्हाला पुरावा दिला तर तुम्ही मला पैसे द्याल ना? नाही, थांबा. पैसे द्याल का नाही द्याल? शाबास. मग सांगा मला आता कधी येऊ तुमच्या घरी? आज उद्या? एक मिनिट, घाई नाही करायची. माझ्या घरात कुणीही नसताना यायचंच. माझ्या घरच्यांवर तुझी सावली पडू नये असं वाटतं मला. राहिलं पण मला कसं कळणार की तुमच्या घरात कोण नाही ते? मी ठरवीन, मी फोन करून सांगेन तुला. वाट बघ माझ्या फोनची. बघतो बघतो, वाट बघतो, पण लय उशीर करू नका अभय दादा. काय इथं आपल्याला कडकी लागली आहे, उगाच काहीतरी कुठेतरी बोलून बसलो तर नाही म्हणजे लफडं होईल. मग येतो. Thank you.
सर कोण आहे हा माणूस? नरहरी. पण तुम्ही का विचारताय त्याच्याबद्दल? सर हा माणूस, हा माणूस चांगला नाहीये. मला माहिती आहे. डॉक्टर कुलकर्णी, हा माणूस अत्यंत घातकी, पाताळयंत्री आणि त्याच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे माहिती आहे मला. पण मग सर तुम्ही त्याला एंटरटेन का करताय? कारण जोपर्यंत मी त्याला एंटरटेन करतोय तोपर्यंत तो माझ्या घरच्यांना त्रास देणार नाही. म्हणून त्याचं बोलणं, त्याचं वागणं सगळं खोटं, सगळं ढोंग आहे ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. पण जोपर्यंत तो एखादं चुकीचं पाऊल उचलून गुन्हा करत नाही तोपर्यंत मी त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रारी देऊ शकत नाही ना. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? तुम्हाला काही अनुभव आला त्याचा? नाही, म्हणजे अनुभव तसा काहीच नाही. नक्की? हो, पण सर काही माणसं चेहऱ्यावरूनच ओळखता येतात. नालायकपणा त्यांच्या आविर्भावात भरलेला असतो आणि हा माणूस त्यातलाच आहे. यु आर राईट. माणसं बरोबर ओळखता तुम्ही. सर तुम्हाला एक सांग, तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो, कुठल्याही कारणासाठी काहीही करून या माणसाशी संबंध ठेवू नका. तुमच्या भल्याचं नाही येते. येतो मी. चला. खरंच तो अभय अधिकारी पैसे देईल मला? दिलं तर बरंच होईल म्हणा, नाहीतर उद्या फाईल मिळाल्यावर नुसता आकांतांडव करायचा आणि पैसे द्यायचे राहील बाजूलाच. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं ना, हाती आलं तुपाटणं अशातली गत व्हायची माझी. नाही पण आता मला विश्वास ठेवायलाच लागणार, दुसरं काय करणार काय मी? पण त्या अभय अधिकारीच्या घरी जाऊन त्याचीच फाईल त्याच्याच हातात ठेवण्यात जी काय मजा आहे ना, ती आणखीन कशात नाही. लई त्रास दिला या लोकांनी मला. आता त्याचं उट्ट काढायची नामी संधी चालून आली आहे, ती काय मी सोडणार नाही. खपव, किती डोकं खपवायचंय ना तुला, त्या फाईल मिळाल्यावर खपव त्याच्यामध्ये आणि बघ काय हात अशी मिळतंय का. आणि जर का नाही मिळालं तर मग मी आहेच तुझी ओळख करून द्यायला तुझ्या वाताहतीशी. Thank you.
शोधताय? नाही तुम्हाला सांगण्यासारखं नाहीये. काय ग, काय सांगायचंय का मला? बाबा सही मागितली. काय बघू, समोर या अशा, या इथे समोर या. काय काय आईला दाखवले पेपर्स? काय म्हणाली आई? आई काय म्हणाली? काहीच नाही. बरोबर आहे, कुणीही काही म्हणावं असे मार्ग नाही आहेत हे. बाबा बाईंनी सही मागितली होती. कोणा बाईंना सांगायचं? आमच्या बाबांना आम्ही पेपर्स दाखवले, बाबांनी त्याच्यावरचे मार्क बघितले, त्याने खूप आनंद झाला, त्याने त्याचा एक लाडू केला, खाऊन टाकले. काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय तुम्हाला उत्तमातली उत्तम पुस्तकं आणून दिली, तुम्हाला लॅपटॉप आणून दिला, हवं तर आपण क्लास लावूया असं म्हणालो, तरी मार्कांची ही परिस्थिती काय? हा माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. मला कारण हवंय कमी मार्क मिळाल्याच. बाबा बाई काय शिकवतात आम्हाला नाही कळत. सगळं टेन्शन येत. स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे हे सारखं आठवत. बाबा खूप भीती वाटते. बाबा तुम्ही तत्या करू शकता जाऊ शकता या तिकडे महाराजांना सांगू नव्हे. काहीही होणार नाही आहे त्यांनी, समजलं? महाराज येऊन तुमचा पेपर सोडवणार नाही आहेत तिकडे परीक्षेत, किंवा डोक्यात अक्कल नाही टाकणार ते. ही असली कारण मला द्यायची नाही, कळलं? काय नाही, उद्यापासून पहाटे 4 वाजता उठायचं आणि अभ्यासाला लागायचं. चल या, चला या. कमी मार्क्स मिळाले की ओरडतात की नाही, आणि का ओरडतात? तर तुम्ही पुढच्या वेळेस शहाणं व्हावं आणि चांगले मस्त मार्क्स मिळवून. अगं पण ओरडा कोण कोण हुशार होतं का?
मग कशा नाही होत बरं हुशार? मला तर नाही माहिती. आता काका म्हणतात की भरपूर अभ्यास भरपूर मेहनत आणि महाराजांची भक्ती केल्यावर माणूस खूप हुशार होतो. अरे बाप रे, असं म्हणतात दादा बाबा? बरंच माहिती की आमच्या चिमण्यांना, पण आता इतकं सगळं माहिती असूनही रडत का बसतात? म्हणजे 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 वाघाचे पंजे. हे बघ, आता आई बाबा ओरडलेत ना, हा तसं रडत नाही बसायचं. जिद्दीने असं पेटून उठायचं आणि त्यांना सांगायचं की या वेळेस जसं आम्ही तुमचा ओरडा खाल्ला ना, तसंच पुढच्या वेळेस तुमची शाबासकी मिळू. बघा कळलं? काको मी प्रयत्न करतोय ग, पण आम्हाला हवं तेवढं यश नाही मिळत. मला एक सांग, आता तुम्ही बी पेरली आज, हा तर उद्या लगेच त्याचं फळ होतं का? असं फळ बाहेर येतं का? येतं हा, जमिनीत येतं फळ बाहेर. त्यासाठी आपण काय करायचं? आजपासूनच स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू करायचा, म्हणजे पुढे जाऊन स्कॉलरशिपच्या टेस्टमध्ये मस्त सिट्रस फ्रुट्स खायला मिळतील. हो की नाही? हा, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास. हा माता, रडत बसू नको, अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास करायचा नाही आणि रडत बसू. बाबांनी पेपर फेकून दिलं. रडायचं हा सगळं. चला जात. फुटला का सुरुंग? काय नाही म्हणलं, जी प्रॉपर्टी मी तुझ्या घरात आणून ठेवली होती ती सापडली का? काय नाही बोलणार मी, मी फक्त तुला शेवटचा नाही एवढंच सांगतो की तुझी वाटाहात मी तुझ्या अगदी जवळ आणून ठेवलेली आहे. क्षणाक्षणाला तुमच्या दोघांमधलं अंतर कमी होत आहे. आठव माझ्यावर उगारलेला हात, आठव आठव मला अटक करून दिली होतीस, आठव आपण दोघांनी मिळून पाप केली आणि त्याची शिक्षा एकट्या मी भोगली. म्हणून हे सगळं चाललंय, कळलं तुला? आता राज्य तुझ्यावर आणि मी लपणार. बेस्ट ऑफ लक. कस्तुरी, तुम्ही कधी आलात? नाही, उठू नकोस उठू नकोस. मी फक्त तू झोपलीस की नाही बघायला आलो होतो. बरं, गोळी घेतलीस तू मल्टीव्हिटॅमिनची? हो, वहिनीच देऊन गेला आता. गुड, चल बाय, गुड नाईट. भाऊजी, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही मुलींना ओरडलात का आज? त्यांनी खूप मनाला लावून घेतलं. तू मार्क बघितलेस त्यांचे? स्कॉलरशिपच्या चाचणी परीक्षेत 50% कमी मार्क मिळाले त्यांना. अगं, याच मुलींना शाळेच्या परीक्षेमध्ये 80-90% मार्क मिळतात. त्यांना या परीक्षेत कमी मार्क का मिळाले? कारण त्यांनी स्कॉलरशिप या शब्दाचं टेन्शन घेतलं. तुम्ही जर त्यांच्यावरती अपेक्षांचं ओझं टाकलं ना, त्याचं टेन्शन आलंय त्यांना. भीती वाटते की पण मी त्यांच्यावरती हे अपेक्षांचं ओझं टाकतोय ते त्यांच्या भल्यासाठीच आहे ना. अगदी मान्य आहे मला, पण पण त्यांना या ओझ्याची भीती वाटण्याऐवजी त्याचा आदर वाटू दे, इतकंच म्हणणं आहे माझं. ठीक आहे, काय करू म्हणतेस? मी काही करू नका. उद्या सकाळी जाऊन त्यांना नेहमीसारखं भेटा, नेहमीसारखं जवळ घ्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला तुमच्या परीने जितका अभ्यास करायला जमतो ना तसा अभ्यास करा. कमी मार्क मिळाले ना तरी माझी काही हरकत नाही असं सांगा आणि मग बघा. त्यांच्या मार्क्स मध्ये तुम्हाला नक्की फरक जाणार, नक्की. काय झालं? आमची कस्तुरी आता मोठी झाली, आई सारखी वागायला लागली.